27 तारखेपासून G20 ला सुरुवात होत आहे। 20 देशांचे लोक इथे या परिषदेसाठी आलेले आहेत आणि यावेळेस आपला देश या परिषदेचा होस्ट आहे। या परिषदेसाठी आपल्या संभाजीनगर औरंगाबाद मध्ये जय्यत तयारी केलेली आहे। सगळं शहर स्वच्छ आणि जागोजागी केलेल्या वॉल पेंटिंग्सने शहराला एक वेगळा रंग मिळाला आहे। रस्त्यावरून जिथे नजर जाईल तिथे या पेंटिंग्स केलेल्या दिसत आहेत। जो ब्रिज इतक्या दिवस बेघर रस्त्यावरच्या लोकांचा आसरा होता त्याचा पेंटिंग्स आणि स्वच्छतेमुळे कायापालटच झालाय। विशेषतः या वॉल पोर्ट्रेट्स पेंटिंगने मला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट केले। ज्यांनी पण ही पेंटिंग काढलेली आहे त्या आर्टिस्टला खरंच एक सलाम। रस्त्याच्या साईडला जागोजागी कुंड्या ठेवलेल्या आहेत। गेल्या 20 वर्षापासून 12 महिने डागडुजी चालू असलेला बीबीका मकबरा फायनली रेडी झालाय। आता हे स्वच्छ आणि सुंदर झालेले शहर जपणं आपल्या हातात आहे। कलेक्टर सरांच्या घरावरचे ब्लँक स्पेसेस आता सुंदर अशा गड किल्ल्यांनी भरलेले आहेत। बघून शाळेतल्या पुस्तकांचीच आठवण झाली। सिटी ऑफ गेट्सने ओळखल्या जाणाऱ्या शहरात आता सगळे गेट स्वच्छ करून ठेवलेले आहेत। इलेक्ट्रिसिटीच्या डीपीला पण इतके छान दिवस आलेत की तिला स्वतःची एक कंपाऊंड वॉल मिळाली। म्युझियमला दिलेला रंग जणू काही लाल किल्ल्याचीच आठवण करून देतो। हेच सगळं बघताना मला दिसला मी काढलेला देवगिरी किल्ल्याचा फोटो। ही डेव्हलपमेंट झालेली बघून खूप छान वाटलं। असे G20 सारखे मोठे इव्हेंट्स आपल्या शहरात दरवर्षी हो हीच माझी इच्छा।